यानंतरची बातमी मुंबई परिसरातनं मुंबई आणि उपनगरात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईतल्या मोठमोठ्या गगनचुंबी इमारतीसुद्धा धुक्याच्या पडद्यावर दडून गेल्यात अधिक माहिती देण्यासाठी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत आहेत मनश्री मुंबईच्या कोणत्या भागात तू सध्या आहेस आणि काय चित्र दिसतंय मी सध्या सायन भागात आहे आणि मुंबईतली आज सकाळपासूनची परिस्थिती आपण बघतो आहोत की मुंबईत एकतर ऑक्टोबर हीटने मुंबईकरांना हैराण केलंय दिवसभर उन्हाचा कडाका असतो सकाळी मात्र मुंबईवर ही धुक्याची चादर पसरलेली दिसते अर्थात ही चादर धुक्याची आहे की प्रदूषणाची आहे हा संशोधनाचा भाग मात्र मुंबईमध्ये हवा आज आजही हवेत आर्द्रता आहे आणि पूर्णतः मुंबईतल्या ज्या गगनचुंबी इमारती आहेत मोठमोठ्या इमारती आहेत या दुर्ख्याखाली दळून गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात मुंबई सकाळपासून आज हे चित्र बघायला खरं तर ऑक्टोबर महिना सुरू होऊन फारसे दिवसही लोटलेले नाहीत मात्र मुंबईतलं तापमान हे अचानक वाढलेलं आहे त्याच्यामुळे घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त आहेत दुपारी मुंबईमध्ये उष्णता ही असह्य होते मात्र सकाळच्या वेळेत हे धुकं हे धुरकं आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत आहे अर्थातच यात प्रदूषणाचा वाटा सुद्धा मोठा असू शकतो सध्या मुंबईमध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधनं बाहेर पडणारा धूर हा सुद्धा या धुरक्यासाठी जबाबदार मानला जातो सध्या आपण जे चित्र बघतोय हे सायन भागातलं आहे संपूर्णतः दुर्क या विभागात या संपूर्ण प्रदेशात पसरलेला आहे पुढे बांद्रा माहीम या ठिकाणांपर्यंत सुद्धा हे धुर्क आपल्याला बघायला मिळतं विशेषतः जे महामार्ग आहेत मुंबईला जोडणारे हे सुद्धा या दुर्क्याखालीच अंधूक आपल्याला बघायला मिळत आहेत समोर जर आपण बघितलं तर एका कारखान्याचा अस्पष्ट अशी आपल्याला त्या कारखान्यातनं धूर येताना बघायला मिळतो आहे ज्या ठिकाणी मुंबईचा मुक्त मार्ग आहे फ्रीवे आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्क आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामुळे मुंबईकरांनी सध्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ऑक्टोबर हिटमुळे ताप सर्दी खोकला यांसारखे जे साथीचे आजार आहेत ते तर पसरतातच आहेत मात्र शिवाय अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे सुद्धा मुंबईकरांना संसर्गजन्य आजार हे होऊ शकतात त्याच्यामुळे आरोग्याची काळजी घेणं हे अध्याधिक गरजेचं आहे त्यासोबतच ऑक्टोबर हिट असल्याने बाहेर उन्हात बाहेर पडताना सुद्धा काळजी घ्या असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ज्ञानदा धन्यवाद मनुश्री या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट